निर्भीड, निपक्ष आणि विश्वसनीय बातम्यांसाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूजला आणि प्रेस करा बेल आयकॉन. आता IIT JEE नीट साठी लातूर, हैदराबाद आणि कोटा इथं जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. आय एम द स्टुडंट ऑफ शिवप्रताप अकॅडमी विटा. डिसिजन डिटरमाइन आवर डेस्टिनी. आय ऑलवेज वॉन्ट अकॅडमी दॅट वुड प्रिपेअर मी फॉर लाईफ इटसेल्फ. चूजिंग शिवप्रताप अकॅडमी वॉज द बेस्ट डिसिजन. शिवप्रताप अकॅडमीमुळे मी यशस्वी झालो, तुम्ही सुद्धा यशस्वी व्हा. निर्भीड, निपक्ष आणि विश्वसनीय बातम्यांसाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूजला आणि प्रेस करा बेल आयकॉन. नमस्कार, मी विजय ठोंबरे, आपण पाहताय वज्रधारी न्यूज. प्रांताधिकारी शंकर बर्गेंच्या तत्परतेने मजुरांचा खडतर प्रवास सुसह्य. विट्याचे प्रांताधिकारी शंकर बर्गे यांच्या तत्परतेने छत्तीसगडला चालत निघालेल्या मजुरांचा खडतर प्रवास सुसह्य झालाय. इस्लामपूर येथे गौंडी कामासाठी आलेले मजूर चालत छत्तीसगडला निघाल्याची माहिती मिळताच रेवणगावचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विलास मुळीक यांनी पत्रकार दिलीप मोहितेंच्या माध्यमातून प्रशासनाशी संपर्क केला. प्रांताधिकारी शंकर बर्गे यांनी या मजुरांची तातडीने दखल घेत त्यांना तिथेच थांबवून घेण्याच्या सूचना दिल्या. तसेच आरोग्य पथक पाठवून त्यांची आरोग्य तपासणीही केली. प्रशासनाला सूचना करत त्यांना परत जाण्यासाठीची परवानगी घेत गाडीची सोय केली आहे. तर सामाजिक कार्यकर्ते विलास मुळीक यांनी कालपासून त्यांची राहायची व जेवायची तसेच गाडी खर्चाची सोय केली. विशेष म्हणजे त्यांना परत जाताना लागणारे जेवण सोबत बांधून न्यायची सोय केली आहे. परवा याच मजुरांची आळसंद येथे राधेश्याम जाधव व आळसंद ग्रामस्थांनी राहायची व जेवणाची सोय केली होती. प्रांताधिकारी शंकर बर्गेंच्या तत्परतेने आणि सामाजिक कार्यकर्ते विलास मुळीक यांच्या सूरदयतेने चालत निघालेल्या मजुरांचा खडतर प्रवास सुसह्य झालाय. महाराष्ट्राचे लोकशाहीर ज्येष्ठ साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांनी जे म्हटलंय की पृथ्वी ही शेषनागाच्या फणीवर नव्हे तर कामगारांच्या तळहातावर तरलेली आहे, खरं तर ते शब्दशः खरं आहे. आज त्याच कामगारांची फरफट गेले महिनाभर आपण बघतो आहोत. लॉकडाऊनच्या काळात अनेक कामगारांच्यावर उपासमारीची वेळ आली, भुकेसाठी तडफडण्याची वेळ आली. या सगळ्या कालखंडात परवाच कालचीच औरंगाबादची घटना, गावाकडे परतत असताना रात्री रेल्वे रुळावर झोपलेल्या कामगारांच्या अंगावरून रेल्वे गाडी गेली, त्यात तब्बल 15 मजुरांचा अंत झाला. एकूण लॉकडाऊनच्या कालखंडात मजुरांची जी होलपट सुरू आहे त्यातलाच हा प्रकार. हे सगळे मजूर आहेत, इस्लामपूरला गवंडी काम करतात, हे इस्लामपूर गेले 3 दिवस झाले इस्लामपूरपासून चालत आले, आज इथं खानापूर तालुक्यातल्या रेवणगाव या गावात आलेत. इथं हे छत्तीसगडला निघालेत चालत चालत, हे छत्तीसगडचे आहेत. पण या मजुरांना इथं आल्यानंतर रेवणगावचे प्रतिष्ठित नागरिक विलास तात्या मुळीक यांनी आधार दिला, त्यांना खायला दिलं, जेवण दिलं आणि प्रशासनाशी संपर्क करून पत्रकार दिलीप मोहिते यांच्या माध्यमातून प्रशासनाशी संपर्क करत त्यांची जायची सोय केली. परत पदरचे पैसे घालून त्यांच्या गाडीचा खर्च करत त्यांना औरंगाबादची घटना घडल्यानंतर त्यांना रात्रभर झोप लागली नाही, त्यांना वाटलं की या कामगारांचं पण तसंच होईल. या हुरहुरीने ते झोपले नाही, त्यांनी या कामगारांना इथंच थांबवलं, इथंच त्यांची जेवायची सोय केली आणि प्रशासनाशी संपर्क करून त्यांची जाण्याची पण सोय केली. मग हेच काम खरं तर सरकारनं करायला पाहिजे. मायबाप सरकारनं या मजुरांचा प्रश्न प्राधान्यानं सोडवायला पाहिजे, यांची घरी जायची सोय करायला पाहिजे. पण सरकार या कामगारांची उपेक्षा करताना दिसतंय, या कामगारांच्याकडे दुर्लक्ष करताना दिसतंय. रात्री ते 10 वाजता सर्व लोक इथं आमच्या कार्यालयाच्या बाहेर समोर आले होते आणि इथं मग त्यांना विचारलं, बाबा तुम्ही कुणी चाललाय? तर ती म्हणले आम्ही इस्लामपूरहून आलो आहे आणि छत्तीसगडला चाललो आहे. म्हटल्यावर माझ्या डोक्यात एक प्रचार पडला की ही लोक आता चालत चालली आहे, ती यांचं आता कसं होणार पुढं? जाता जाता आणि कालच ते औरंगाबादचा किस्सा झालेला आहे आणि हे छत्तीसगडला लोक चालायच जायची कवा 1200 किलोमीटर अंतर. लगेच त्यांना मग जेवणाची सोय जरा केली आणि त्यांना थांबवलं. मी पुन्हा डोक्यात असा विचार घेतला की लगेच लोकमतचे दिलीप मोहिते साहेब त्यांना मी लगेच फोन केला, इथनं रात्री 10 वाजता तिने ते प्राणसाहेबाला लगेच फोन केला. प्राणसाहेबांनी त्यांना लगेच सांगितलं की त्या लोकांना तिथंच थांबवून घ्या,
सोडू नका आणि त्यांचा जाण्याचा बंदोबस्त करूया म्हणून तिने रात्री पुन्हा मला पद्धतशीर सांगितलं. मी त्यांना थांबवून घेतलं. आजच्या जेवणाचं त्यांचं सकाळ संध्याकाळचं नाश्त्याचं वगैरे नियोजन मी आपण करून दिलं त्यांचं. आणि तहसीलदार साहेबांनी वगैरे सकाळी जे तलाठी वगैरे ग्रामसेवक वगैरे डॉक्टरची टीम वगैरे सगळी पाठवून तिने एक दोन तीन तासात ते त्यांना आता परवानका बी काढून दिलेला आहे. आणि त्यांना आता तिनेच गाडी बघितल्या आणि त्यांना ते आता पाठवायचं आहे. तर ते खर्चाची बी त्या लोकाजवळ बी आहे ते पैसे. तिने म्हणले आमच्याकडे आहे ते थोडं काय थोडं कमी पडलं ते आपण घालून त्यांना आता छत्तीसगडला पाठवून द्यायचं आहे. शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास 7-7:30 दरम्यान आमचे रिलेटिव्ह जे आहेत रेवणगावचे सामाजिक कार्यकर्ते विलास सात्या मुळीक यांचा फोन आला की इस्लामपूरहून छत्तीसगडला जाणारे बांधकाम मजूर पायी चालत रेवणगावपर्यंत आलेले आहेत. त्यांना इथून पुढं पायी चालत ते जाणार आहेत पण त्यांची या ठिकाणी एक दिवस आम्हाला संध्याकाळी राहायची व्यवस्था करा असा निरोप आहे. मग तात्यांना मी सांगितलं की आहे ते इथंच थांबवून त्यांना ठेवा, त्यांना जेवणाची वगैरे व्यवस्था केल्या करा. मग विलास सात्यांनी पण सांगितलं की जोपर्यंत त्यांची परवानगी मिळत नाही आहे तोपर्यंत मी इथं त्यांची व्यवस्था करतो राहायची जेवणाची वगैरे सगळी. त्यानंतर मी प्रांताधिकारी माननीय शंकर बर्गेसाहेब यांना दूरध्वनीवरून संपर्क साधला. त्यांनी सर्व इंस्ट्रक्शन दिल्या. हम लोग इस्लामपूर से बांधकाम प्लास्टर का काम कर रहे थे, उधर हमको काम नहीं मिला, कुछ नहीं मिला, इसके लिए हम लोग इस्लामपूर से पैदल चलकर आ गए और इधर आया तो क्या बोलते हैं गाँव को, रास्ते में चलते चलते एक गुरु मंगल कार्यालय में एक काका हमको मिला और रुकाया और हमारा खाने पीने का पूरा इंतजाम किया और हमारा जाने का भी इंतजाम किया. बहुत बहुत इसका धन्यवाद करते हैं हम. और रास्ते में जो पड़ा है आगे गाँव वाले उसने भी हमारा मदद किया. उसके बदौलत हम लोग अभी गांव को चलने के लिए तैयार हैं. वहां से क्या सोच के आए थे इस्लाम? पैदल चलते चलते जाएंगे करके आए थे हम लोग इस्लामपुर से. हाँ, अपना गांव जाना चाहते हैं हम लोग, इसलिए हम लोग उधर से निकल कर आए हैं. आपने जाने का निर्णय क्यों लिया वहां पे? काम वहां काम नहीं खुला सर हमारे पास. दो महीना हो गया काम नहीं था. खाने पीने के लिए हमको तकलीफ होने लगा था. जैसा लॉकडाउन किया वैसे हम लोग काम भी नहीं किया, घर से बाहर भी नहीं आए, लेकिन फिर भी हमको मदद उधर से नहीं मिला. इसके लिए हम लोग गांव जाने के लिए फैसला करके वहां से निकल गए. आपके साथ छोटे छोटे बच्चे भी हैं? छोटे छोटे बच्चे हैं, महिला भी है, 5 बुजुर्ग है. ये खाने के लिए प्रॉब्लम हो गया, इसके लिए हम लोग निकल पड़े वहाँ से. वहाँ पे जब आप रह रहे थे वहाँ पे प्रशासन ने कुछ मदद की क्या खाने के लिए? कुछ नहीं किया था. 5-7 पैकेट दिया था पहले लॉकडाउन में, उसके बाद हमको कुछ नहीं मिला उधर से. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज.